नमस्कार, मी सुरभी। शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। समलिंगी संबंध गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय। औरंगाबाद मधील टाकळी येथे शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन, प्रदूषण अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण। सांगलीमध्ये एकाची हत्या, निवडणुकीच्या वादातून करण्यात आली हत्या। राम कदम यांच्या वक्तव्याविरोधात मनसे राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या वतीने जोडे मारो आंदोलन। आणि वर्ध्यात आयटकच्या वतीने जेल भरो आंदोलन, रामदास कदम यांच्या प्रतिमेचे केले दहन। आता पाहूयात सविस्तर वृत्त। समलिंगी संबंध गुन्हा ठरवणारा कलम 377 बाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला। समलैंगिक संबंध गुन्हा नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला आहे। LGBT या संपूर्ण कम्युनिटीसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। कलम 377 अंतर्गत सहमतीने प्रौढांसोबत समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा नाही, मात्र सहमतीशिवाय समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा असेल। तसंच मुलं आणि जनावरांशी अनैसर्गिक संबंध गुन्ह्याच्या कक्षेत असतील, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे। सुप्रीम कोर्टाने 2013 कलम 377 गुन्हा ठरवला होता, मात्र त्यावर अनेक वर्षांच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने आज आपला निर्णय बदलला आहे। समलैंगिकतेला गुन्हा ठरवणाऱ्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्या होत्या। 17 जुलैला त्यावरची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर खंडपीठाने हा निर्णय राखून ठेवला होता। देशात सर्वांना समान अधिकार असायला हवेत, जुन्या विचारसरणीला बाजूला सारायला हवं, देशात सर्वांना सन्मानाने जगता आलं पाहिजे, असं कोर्टाने नमूद केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। औरंगाबाद प्रदूषण अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी प्रहार जनशक्ती पक्षाचे शेतकरी उपोषणाला बसले आहेत। कारखान्यातील दूषित पाण्यामुळे परिसरातील पाणी दूषित होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी हे उपोषण सुरू केले आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील टाकळी शिवारातील शेतकरी प्रहार जनशक्ती पक्षाने अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। प्रदूषण अधिकारी कार्यालयासमोर हे शेतकरी उपोषणाला बसले आहेत। औद्योगिक परिसरात मौजे टाकळी शिवारातील गट नंबर 12 रेडिको नेव्ही डिस्लेरी या कारखान्यातील दूषित पाण्यामुळे परिसरातील विहिरीचे पाणी दूषित झाले आहे। यामुळे या शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते। या परिसरातील विहिरीचे पाणी दूषित झाले असून हे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही, यामुळे शेतकऱ्यांचे जनजीवन धोक्यात आले आहे। हे आंदोलन करण्यापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाच्या औरंगाबाद जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 3 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले होते। मी प्रहार जनशक्ती जिल्हा कार्याध्यक्ष प्रभाकर भुसारे ह्या नात्याने तुम्हाला एक सांगू इच्छितो की शेंद्रा औद्योगिक क्षेत्राच्या परिसराच्या अंतर्गत असलेला मळीपासून खत निर्मितीचा जो कारखाना आहे, तर संबंधित चतुर्सीमेच्या अंतर्गत असलेले जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी त्यांची बाजू आमच्यासमोर मांडल्याच्या नंतर आम्ही औरंगाबाद कृती समितीच्या वतीने हा प्रश्न त्यांच्या न्याय हक्कासाठी ज्या टायमाला प्रदूषण नियंत्रण विभागाकडे मांडला, संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचा व्यक्तिगत सर्वे केला, त्या सर्वेच्या माध्यमात आमच्या निदर्शनास असे आले की सर्वे अंतर्गत तिथं माशांचा आणि दुर्गंधीचा इतका प्रादुर्भाव होता की जेणेकरून त्यांना ताकद नाकाला तोंडाला रुमाल लावून चालण्याची वेळ आली। म्हणून या संबंधित शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्नामध्ये दिवसांदिवस खूप मोठी घट होत असून या संबंधित शेतकऱ्याच्या जनावराला हे पाणी पिल्यामुळं खरं तर जे कंपनीचं युनिट आडगाव खुर्द येथे चालू झालेलं आहे, त्या गेल्या जवळपास 2 ते 3 वर्षापासून ते चालू आहे आणि त्याच्यापासून आज 4-5 विहिरीचं पाणी खराब झालं। फ्युचरमध्ये जर ते असंच प्लांट चालू राहिला तर नक्कीच कमीत कमी या कंपनीच्या 5 किलोमीटर परिसरामध्ये सर्व पाणी दूषित झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही। आणि जोपर्यंत या कंपनीचं
कंपनी बंद करत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही. शालिनी प्लस साठी सोनाजी जोगदंडे, जालना. निवडणुकीतील वादातून तालुका अध्यक्षकाने एकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तासगाव तालुक्यातील वायफळेमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 2017 झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून तासगावच्या वायफळेमध्ये राजेश फाळके या मातंग समाजातील व्यक्तीचा खून झाला आहे. बुधवारी रात्री ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मातंग समाजातील मते पडली नाहीत, यातून जोरदार वाद झाले. याच रागातून राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी राजेश फाळके याला बेदम मारहाण केली, ज्यामध्ये फाळके गंभीर जखमी झाल्याने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना राजेश फाळके याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी युवक राष्ट्रवादी तासगाव तालुकाध्यक्ष राजेश पाटील याच्या विरोधात ॲट्रॉसिटी आणि खून असे गुन्हे तासगाव पोलिसात दाखल झाले आहेत. राजेंद्र पाटील यांनी मातंग समाजाने आम्हाला मतं दिली नाहीत या कारणावरून काठी आणि गजानं मारहाण केली. त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र आनंदा शेंडगे पेड आणि इतर काही जे मित्र साथीदार या सर्वांनी मिळून त्यांना मारहाण केली. आज त्या माणसाचा सिव्हिलमध्ये पाटे मृत्यू झाला. खरं वास्तविक मातंग समाजाला आणि महाराष्ट्रभर सगळीकडे मातंग समाजावर हल्ले होत असताना हे लोन आता सांगली जिल्ह्यामध्ये पसरलंय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील हे कायम दिलदुबळ्या आणि उपेक्षितांची गोष्ट बोलत असतात. आर आर पाटील हेही दिनदुबळ्याची गोष्ट बोलत होते. त्यांच्याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्याच्या अध्यक्षानं मातंग समाजाच्या युवकावर अशा पद्धतीचा जीवघेणा हल्ला करून त्याला ठार मारलेला आहे. आज आम्ही मातंग समाजाच्या वतीने एक भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत या आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत हा मृतदेह आम्ही घेणार नाही. रात्री या संदर्भामध्ये राज्यमंत्री मधुकरजी कांबळे साहेब यांनी या जिल्ह्याच्या पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण यामध्ये या लोकांचा कोणाचा त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. उद्याच्याला अनुसूचित जाती जमाती आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य आदरणीय सुधाकरजी गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्यांनी या गोष्टीची गांभीर्यानं दखल त्यांनी घेतलेली आहे. 4/9/2018 रोजी 20-30 वायफळेगावचे आदित्य रेस्टॉरंट येथे राजेश परशुराम फाळके हे जेवायला गेले असतात. वायफळेगावातील राजेश भीमराव पाटील यांनी त्यांना मागील ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेला मदत केली नाही या गोष्टीचा मनात राग धरून नातेवाईकांनी मारहाण करून त्यांनी जातेवाईकाच्या शिवीगाळ केली होती. आणि राजेश फाळके यांना उपचाराकरता सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सुरुवातीला प्रथम 307 आणि 1860 या कायद्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपचारादरम्यान राजेश फाळके यांचा मृत्यू झालेला आहे आणि आरोपी राजेश पाटील याचा शोध चालू आहे. त्याच्याकरता पथक रवाना झालेली आहे. लवकरच आम्ही असे जर आरोपीला अटक करीत आहोत. एकूण किती गुन्हे? एकच गुन्हा आहे, एकच इन्सिडेंट आहे, एकच गुन्ह्यात त्या जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे आणि लातूरने मारहाण केली. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली. राम कदम यांच्या वक्तव्याविरोधात पिंपरी येथे मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महिलांच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेने वेगळे आंदोलन केले तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस महिलांच्या वतीने एकत्र आंदोलन करण्यात आले. भाजपा आमदार राम कदम यांनी दहीहंडी प्रसंगी मुलगी लग्नासाठी तयार नसेल तर तिला पळवून आणण्यासाठी मी तुम्हाला मदत करेल असे बेताल वक्तव्य केले होते. यानंतर अवघ्या महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर सडकून टीका होऊ लागली. राम कदम यांच्या वक्तव्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांकडून खरपूस समाचार घेतला गेला. राम कदम यांच्या फलकावरील फोटोला मनसे महिला कार्यकर्त्यांनी लिपस्टिक लावली. यावेळी महिलांमध्ये संतापाची लाट स्पष्ट दिसत होती. प्रत्येक महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या फलकावर जोडे मारले. राम कदम यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. वर्धामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच रामदास कदम यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. वर्धा येथे आयटकच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने यासह आदी मागण्यांकरता जलभरो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्थानिक बच्छराज भवन येथून दिलीप उटाणे
यांच्या मार्गदर्शनात भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर यावेळी भाजपाचे आमदार राम कदम यांनी महिलांबाबत केलेल्या अशोभनीय वक्तव्याने त्यांच्या प्रतिमेला दहन करून निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविकांनी सहभाग नोंदवला होता. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. अहमदनगर जिल्ह्याच्या विविध भागात हुमणी अळीने धुडगूस घातला आहे. ऊस उत्पादक शेतकरी हादरले आहे. यामुळे सहकारी आणि खासगी कारखान्यांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. अहमदनगरमध्ये पावसाच्या खंडामुळे आधीच शेतकरी हैराण झाले आहेत. नगर जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर, राहता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, शेवगाव, श्रीगोंद्यासह अन्य काही तालुक्यात शेतकरी हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे आणखीनच वैतागले आहेत. मोठ्या कष्टाने जगवलेले ऊसाचे पीक डोळ्यादेखत जळू लागले आहेत. पिकं वाचवण्यासाठी शेतकरी औषधांची फवारणी करत आहेत, मात्र हुमणी अळी त्याला दाद देत नसल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या अळीला वेळीच रोखले नाही तर ऊस उत्पादकांचे पुरते कंबरडे मोडण्याची शक्यता आहे. दरम्यान हे संकट लक्षात घेऊन सर्वच साखर कारखान्यांचे प्रशासनही खडबडून जागे झाले असून या अळीला नियंत्रित करण्यासाठी ठिकठिकाणी शेतकरी मेळावे घेऊन उपाययोजनांची माहिती दिली जात आहे. काहींनी तर या संकटामुळे ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरण्यास सुरुवात केली. मिळेल त्या भावामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आपला ऊस विकत आहे. वजन काट्यावर ऊस देण्यासाठी वाहने उभी राहिलेली बघायला मिळत आहे. शेवगाव नेवासात मोठ्या प्रमाणात हुमणीचे आक्रमण झाले आहे. नगर जिल्हा हा ऊस पिकाचा आगार म्हणून ओळखला जातोय, पण ह्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सध्या हुमणी आळीने प्रादुर्भाव केलेला आहे. काही केलेले ही हुमणी आळी कंट्रोल होत नाही. कारखान्याने ही उपाययोजना केल्या, पण कारखान्याने उपाययोजना केल्या पण ते कंट्रोल होत नाही आहे. मग ती शेतकऱ्यांनी करायचं तरी काय असा प्रश्न. जैविक आणि रासायनिक या दोन्ही औषधाचा का शेतकऱ्यांनी उपाय केलेला आहे, पण तरीही कंट्रोल होत नाही आहे. अळीने अतिशय मोठा प्रादुर्भाव केलेला आहे. वास्तविक पाहता ही अळी तिच्या भुंगेरे स्टेजमध्ये नियंत्रित करणं अतिशय सोपं आणि अतिशय अल्प खर्चाचं असतं, आणि यासाठी शेतकऱ्यांनी साधारण 20 मे नंतर जर थोडीशी दक्षता घेतली, लाईट ट्रॅप म्हणा किंवा एरंडीच्या पियाचा भरडा करून त्याचं जर आमिष लिंबाचं झाड असेल, बाबळीचं झाड असेल, ह्याच्याखाली जर ठेवले तर हे भुंगेरे त्या ठिकाणी जमा होतात एरंडीच्या वासाने, आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला ते गोळा करून त्याचा नायनाट करता येतो. परंतु दुर्दैवानं उन्हाळ्यामध्ये किंवा जूनमध्ये शेतकरी याकडं विशेष गांभीर्याने बघत नाही, आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ह्या अळीनं मोठ्या प्रमाणात ऊसाच्या पिकाचा फडशा पाडल्यानंतर शेतकऱ्याला त्याची तीव्रतेची जाणीव होते. परंतु दरवर्षी नियमितपणे विशेषतः जिथं हलकं शिवार आहे, मध्यम भारी जमिनी आहेत, अशा ठिकाणी हुमणी अळीचा प्रादुर्भाव परिस्थितीनुरूप अतिशय मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांनी हिचं नियंत्रण मे जूनमध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या परिस्थितीमध्ये बऱ्याचशा कंपन्यांनी हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी वेगवेगळे औषधं बाजारात आणलेले आहेत. त्याचाही सुद्धा व्यवस्थितपणे जर आपण ड्रीप वॉटे म्हणा किंवा दंडाद्वारे म्हणा जर आपण पाण्यातून दिली तर त्याचंही नियंत्रण होऊ शकतं. शालिनी प्लस साठी राहुल कोळसे, नेवासा. मुलींची छेड आणि त्यांच्या वडिलांना मारहाणी प्रकरणी 3 आरोपींना वर्धा पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्यातील एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे.
हिंगणघाट तालुक्यातील जामणी येथे मुलींची छेड काढून त्यांच्या कृत्याला विरोध करणाऱ्या मुलींच्या वडिलांना तिघांनी मारहाण केली. या घटनेची तक्रार हिंगणघाट पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. या तक्रारीवरून मंगेश कोडापे आणि इतर दोघांना अटक करण्यात आली. या तीनही आरोपींना वर्धा येथील न्यायालयात हजर करण्याकरता पोलीस गाडीतून आणण्यात आले. वर्ध्याच्या सेशन कोर्टात हजर केल्यानंतर न्यायालयाने 7 सप्टेंबर पर्यंत या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. तीनही आरोपींना पोलीस कोठडी मिळाल्यामुळे पोलीस गाडीतून हिंगणघाट येथे सायंकाळी परत नेत असताना लघुशंकेचा बहाणा करून पोलीस गाडीपासून दूर गेल्यावर मंगेशने पोलीस कर्मचाऱ्याला हिसका देत सुसाट पळ काढला. एक आरोपी चक्क पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्याने गावात आणि पीडितेच्या कुटुंबियांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पसार आरोपीला त्वरित जेरबंद करावे अशी मागणी सुजाण नागरिकांकडून होत आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघारे, वर्धा. चंद्रपूर गडचिरोली मार्गावर ट्रॅव्हल्स आणि ट्रकची धडक झाली आहे. ट्रॅव्हल्सचा स्टेअरिंग रोड तुटल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये 8 ते 10 प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाकाली ट्रॅव्हल्स कंपनीची ट्रॅव्हल्स गडचिरोली येथून प्रवासी घेऊन चंद्रपूरकडे जात होती. दरम्यान चिंचपल्लीजवळ ट्रॅव्हल्सच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रॅव्हल्स समोरून येणाऱ्या ट्रकवर धडकली. यामुळे ट्रॅव्हल्समधील 8 ते 10 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. शालिनी प्लस साठी अमृत दंडवते, चंद्रपूर. बार्शी शहरातील लघुपशु वैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर नसताना कंपाऊंडर पाळीव प्राण्यांवर उपचार करताना आढळून आला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पाहूयात ही बातमी. बार्शी शहरातील तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय केंद्र यात डॉक्टर खांडेकर व एक सहकारी डॉक्टर यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. पण डॉक्टर खांडेकर यांनी खासगी कामानिमित्त रजा न देता नातेवाईक यांचे वास्तुशांती या कार्यक्रमास गेले आणि सहकारी डॉक्टर हे ही अर्धी रजा घेऊन गैरहजर राहिले होते. सदर दवाखान्यात कंपाऊंडर कृष्णा माने हा हजर होता. दवाखान्यात दोघांपैकी एकतरी जिम्मेदार डॉक्टरने हजर राहणे आवश्यक होते. तर या निष्काळजी डॉक्टरांवर त्वरित निलंबनाची कारवाई करून सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषी डॉक्टरांवर योग्य ती कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. सदर दवाखान्यात डॉक्टर नसताना कंपाऊंडर कृष्णा माने हा दवाखाना चालवत होता. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या प्रकरणात जनावरांच्या जीवास काही धोका झाल्यास यास जबाबदार कोण, कंपाऊंडर की डॉक्टर, असा सवाल नागरिक करत आहेत. सर, आज जो आपल्या दवाखान्यात प्रकार घडला, या प्रकाराशी म्हणजे डॉक्टर नसताना कंपाऊंडरने ट्रीटमेंट केली याबद्दल आपलं काय वक्तव्य मिळेल आणि काय आपली प्रतिक्रिया मिळतील? नाही, त्याला त्यांनी प्रथमोपचार जो असतो काही औषधोपचार म्हणजे औषध लावणे किंवा जखमीला ड्रेसिंग करणे वगैरे केलं असेल किंवा ताप वगैरे घेतला असेल त्यांनी, तर त्याच्यापेक्षा जास्त काही ते करत नाहीत. किरकोळ जो प्रथमोपचार असतो औषध पाजणे किंवा काही ड्रेसिंग करणे जखमीला, असं त्यांनी केलेलं असणार आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपल्याकडं जे मेडिसिन रॅकवर 3 बाटल्या जे एक्सपायरी डेट औषध मिळेल त्याबद्दल आपण काय सांगू शकत नाही? त्या बाटल्या आमच्या दवाखान्यातल्या नाहीत त्या बाटल्या, आणि इथं आम्ही असे एक्सपायर होईपर्यंत औषधच राहत नाहीत. एक्सपायर व्हायचे आताच औषधं संपतात. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केले या वक्तव्याच्या निषेधार्थ मुंबई शिवसेनेच्या वतीने महिलांनी जोडेमारो आंदोलन करून निषेध केला. राम कदम यांनी आपल्या ट्विटरवरून या प्रकरणाची माफी मागितली. मुली पळवण्याबाबत केलेल्या विधानानंतर भाजपचे आमदार राम कदम चांगलेच चर्चेत आले आहेत. चहूबाजूंनी त्यांच्यावर टीका होतीये. या वक्तव्यावर भाजपतर्फे अजून कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी राम कदम यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतंय. घाटकोपर पोलीस ठाण्यात सर्व पक्षांतर्फे आंदोलन करण्यात आले. तसेच मुंबई शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी जोडेमारो आंदोलन करून या वक्तव्याचा निषेध केला आहे. सर्वत्र टीका होत असताना अखेर राम कदम यांनी ट्विटरवरून झालेल्या प्रकरणाची माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता भगिनींची मनं दुखावली. या प्रकरणी मी वारंवार दिलगिरीही व्यक्त केली. पुनश्च माता भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे, असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई.
वर्धा येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी मोदी आणि भाजपवर तोफ डागली. भाजपने एक आश्वासक चेहरा म्हणून नरेंद्र मोदींना पुढे आणले आणि जनतेने त्यांना भरभरून प्रतिसादही दिला. परिणामी 4.5 वर्षात जनतेकरिता कोणतेही चांगले कार्य यांनी केले नाही, त्यामुळे बेरोजगारी, महागाई, व्यापारी आत्महत्या, शेतकरी आत्महत्या, आतंकवाद, भ्रष्टाचार यांच्यामध्ये वाढ झाली आहे. हे सरकारचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवा आणि त्यांचे मत मिळवा हे काम खरा बूथ प्रमुख करून शिवसेनेला निवडून देऊ शकतो. आजही शिवसेनेने सभागृहात डरकाळी फोडली तर मोदी घाबरतात. शिवसेनेत प्रचार करण्याची धमक असून लोकशाहीचे उच्च शिक्षण शिवसैनिकांना मिळाले आहे, असे विदर्भ संपर्क प्रमुख गजानन कीर्तिकर म्हणाले. वर्धा लोकसभा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. व्यवस्थित काम केलं पाहिजे आणि मान्य गुढेसाहेब अशोकभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनामध्ये आमचं झुंजार काम या जिल्ह्यामध्ये सुरू झालं आणि त्याच्यामध्ये पुन्हा शिवसेनेचा अजून एक भाग आम्हाला गजाननराव कीर्तिकर साहेब यांच्या रूपाने पुन्हा मिळाला. मी त्यांचं वर्धा जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो. मान्य श्री कीर्तिकर साहेब यांचे काम आम्ही पहिले बघितलं आहे, कारण ते इथे संपर्क प्रमुख सुद्धा राहिलेले आहे आणि बरेचसे सगळे लोक, जुने लोक सुद्धा साहेबांचं नाव ऐकून या ठिकाणी आलेले आहे. मी त्यांचं सुद्धा स्वागत करतो या ठिकाणी सगळे जे लोक आलेले आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. बीड मधील आंबेजोगाईत 3 सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाल काला आणि दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. बीड मध्ये गेल्या 10 वर्षांपासून विष्णू महाराज केंद्रे गोशाळा चालवत असून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही 3 सप्टेंबर रोजी गावातून गोमाता प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर उत्तम महाराज मेंदवाडीकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहीहंडीचा कार्यक्रम झाला. तसेच वैकुंठवासी भिकाजी महाराज केंद्रे जलबांधाऱ्याचे पूजन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गायक सुभाष शेप आणि त्यांच्या टीमने भक्ती संगीतातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष फुलचंदजी कराड, उद्धव भाऊ आपेगावकर, दत्ता महाराज, भागवत महाराज, बांधकाम सभापती, नगर परिषद अंबाजोगाई सुरेश कराड, उदयसिंग दिखत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूमिभूत संत श्रेष्ठ माझे गुरुवर्य मरोत्रा महाराजांची शिवा आहे. गोपाल कृष्ण भगवंताची शिवा आहे. माझे नाही ना तुमचे नाही, बोलणार मी नाही, ऐकणारे तुम्ही नाही. आपुलिया बोली नाही मी बोल, सखा कृपावंत वाचा त्याची, सालुंकी मंजूळ बोलत सेवा मी, शुक्रिता धनी वेगळाची. कारण पामरे बोलावी उत्तरे, परिका शंभरे बोलवी. माझी तुमची नसल्या कारणास्तव मी केलं कधी म्हणू नये. प्रपंच असो परमार्थ असो, जो मी 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 शास्त्रीय नियम आहे. मी झालो आयसा जो म्हणे किंवा आम्ही झालो आयुष्या जो म्हणे तो काहीच नव्हे. शालिनी प्लस साठी नंदकुमार पांचाळ, अंबाजोगाई, बीड. सामान्यपणे थोडंसं दुखायला लागल्यावर डॉक्टरांची परवानगी न घेता पेन किलर घेतली जाते, पण ही पेन किलर आपल्या शरीरासाठी हानिकारक असल्याचं आपल्याला माहीत आहे. तरीही ह्या गोळ्या सर्रास घेतल्या जातात. या औषधांमुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढण्याची दाट शक्यता असते. BMJ मध्ये प्रकाशित केलेल्या अध्ययनात याची माहिती आहे. डायक्लोफेनिकच्या ऐवजी पॅरासिटेमॉल किंवा इतर औषधांचा वापर केला जाऊ शकतो.
डेन्मार्कच्या अरहूस युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या संशोधनातून हे समोर आले आहे. हे शरीरासाठी खूप घातक आहे. ही गोळी कोणत्या स्टोअरवर उपलब्ध न होणे हेच योग्य आहे. आणि जरी ही गोळी बाजारात उपलब्ध झालीच तरी पण पॅकेटमध्ये न मिळणं जास्त फायदेशीर आहे. डायक्लोफेनेक दुखणे आणि सूज येणे यावर त्याचा वापर केला जातो. पारंपरिक नॉन स्टेरॉइड एंट्री इन्फ्लेमेटरी औषध आहे. हे अगदी व्यापक स्वरूपात जगभरात कुठेही उपलब्ध होते. त्यामुळे सर्रास अशा पेनकिलरचा वापर करण्यापूर्वी थोडा विचार करा. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. शालिनी प्लस घेऊन येत आहे गणेश उत्सवाचं महाकवरेज. हे गणराया. गणेश उत्सवाची पूर्वतयारी, गणेश स्थापना, दररोज महाआरती, गणेश विसर्जनाचं महाकवरेज. हे गणराया शालिनी प्लस वर लवकरच. केंद्र सरकारने 28 सप्टेंबर हा दिवस सर्जिकल स्ट्राईक डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 28 सप्टेंबरला भारतीय जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय जवानांनी POK मध्ये जाऊन दहशतवाद्याचा खात्मा केला होता. भारतीय जवानांनी 28 आणि 29 सप्टेंबर 2016 पाकिस्तान व्याप्त काश्मीरात ही मोठी कारवाई केली होती. जवानांनी या सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानच्या सेनेला उरी हल्ल्याचं उत्तर दिलं होतं, जो 18 सप्टेंबरला झाला होता, ज्यामध्ये 19 भारतीय जवान शहीद झाले होते. सर्जिकल स्ट्राईक डे या दिवशी सगळे मंत्री आणि भाजपचे खासदार आमदार आपल्या भागात कार्यक्रमाचं आयोजन करणार आहेत. यातून ते भारतीय जवानांचा सन्मान करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार मागील आठवड्यात झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराकडे एक नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नेहराची IPLच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु संघाच्या प्रशिक्षणापदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. IPLच्या गेल्या मोसमात गोलंदाज प्रशिक्षक असलेला नेहरा आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. IPLच्या 11व्या मोसमात RCBने डॅनियल व्हिक्टोरीच्या जागी गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नेहराची नियुक्ती केली होती. पण येणाऱ्या मोसमासाठी संघ व्यवस्थापनाने नेहराकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. दिग्दर्शक निखिल अडवाणींच्या नवीन वेब सिरीज मुगल्स मध्ये अभिनेत्री दिया मिर्झा दिसणार आहे. दिया मिर्झा ही मुगल्स मध्ये बाबरच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. मुगल सिरीज मध्ये दिया मिर्झा बाबरच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. या सिरीज मध्ये भूमिका साकारण्यासाठी तिला इतिहासांच्या पुस्तकांचा अभ्यास करावा लागला. मुगल सिरीज मध्ये रोनित बाबरच्या भूमिकेत दिसणार आहे, तर शबाना आझमी त्याच्या आजीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्या बाबरला वयाच्या 12व्या वर्षी त्यांचे वडील उमर शेख यांचे निधन झाल्यानंतर राजपद देतात. या सिरीजच्या चित्रीकरणाला जयपूरमध्ये सुरुवात झाली आहे. ॲलेक्स रुथरफोर्डच्या मुघल कादंबरीवर आधारित आहे. या सिरीजची कथा भवानी अय्यर यांच्या लेखणीतून साकार झाली आहे. या सिरीजचे संवाद कौसर मुनीर यांनी लिहिलेत. मुघल्स या सिरीजमध्ये दिया मिर्झा, शबाना आझमी आणि रॉनित रॉय या कलाकारांना पाहणे कमालीचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. समलिंगी संबंध गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय. औरंगाबादमधील टाकळी येथे शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन. प्रदूषण अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण. सांगलीमध्ये एकाची हत्या, निवडणुकीच्या वादातून करण्यात आली हत्या. राम कदम यांच्या वक्तव्याविरोधात मनसे राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या वतीने जोडे मारो आंदोलन. आणि वर्ध्यात आयटकच्या वतीने जेलभरो आंदोलन. रामदास कदम यांच्या प्रतिमेचे केले दहन. याचबरोबर बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि बातम्यांसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.